नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कावीळ. कावीळ कशी बरी करता येईल? कावीळचे दोन प्रकार आहेत साधारणतः, पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ असं म्हणतो आपण. आणि कावीळ हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. जर पाणी दूषित आपल्या पोटामध्ये गेलं तर त्याच्यामुळे कावीळ होतो. आणि कावीळ झालेल्या व्यक्तींना तुम्हाला अनुभव असेल का, दवाखान्यामध्ये त्याला लवकर फरक पडत नाही. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये जॉइंटिस असं नाव आहे कावीळला. आणि त्याला 21 दिवसाची बेड रेस्ट दवाखान्यामध्ये सांगितली जाते. पण तुम्हाला अनुभव असेल का, आयुर्वेदिक उपायाने 3-4 दिवसामध्ये कावीळ पूर्णपणे उतरली जाते. तर कावीळ हा आजार असा आजार आहे, तो पित्त वाढल्यामुळे होणारा आजार आहे. तर हा आजार आपल्याला सहज घर बसल्या आपल्याला बरा करता येतो. तर ही जी पानं दिसत आहे तुम्हाला, ही एरंडची पाने आहेत. एरंडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्या बियाचं तेल आपण वेगवेगळ्या औषधीसाठी वापरत असतो. ते एरंड, हे एरंडाचे दोन प्रकार आहेत. हा पांढरा एरंड आहे आणि दुसरा एक लाल एरंड आहे. तर दुसरा एरंड किंवा हा एरंड, दोन्हीपैकी कोणताही एरंड असू द्या, त्याचं जर पान, हे जे पान आहे त्या पानाचा जर आपण रस काढला आणि रस जर आपण 2 वेळेस सकाळी 2-3 चमचे उपाशी पोटी आणि संध्याकाळी 2-3 झोपताना घ्यायचा आहे. तर जर असा हा आपण रेग्युलरली 3 दिवस एरंडाच्या पानाचा रस जर आपण घेतला तर कावीळ जी आहे ती तुमची पूर्णपणे, कावीळ ही निघून जाते, कावीळ पूर्णपणे उतरते. तुमचे पिवळे झालेले डोळे वगैरे पूर्णपणे उजळायला लागतात आणि जी कावीळ आहे ती पूर्णपणे उतरून जाते. लघवी आणि संडासमधून पूर्णपणे कावीळ जी आहे ती पडून जाते. तर हा कावीळवर अतिशय गुणकारी असा हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा, यांनी फरक पडतो आणि कावीळ पूर्णपणे बरी होते. तर हा उपाय करा आणि अशाच नवीन नवीन उपायासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.